नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एका भीषण अपघाताची बातमी आहे. बेळगाववरून अंत्ययात्रेहून परतताना एक भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये 6 महिलांचा जागीच मृत्यू झालाय. गोकाक तालुक्यातल्या हिरे नदीजवळ हा भीषण अपघात झालाय. मृत सौंदरी तालुक्यातले सगळे रहिवासी आहेत. अंत्यविधी करून परतताना बोलेरोची उसाच्या ट्रकला जोरदार धडक झाली आणि या धडकेमध्ये 6 महिला जागीच ठार झाल्या. तर अपघातामध्ये 10 जण गंभीर जखमी आहेत. अधिक माहिती घेऊयात. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संदीप, अतिशय भीषण हा अपघात म्हणावा लागेल. आज सकाळी 7 ही घटना घडलेली आहे. बेळगाव जिल्ह्यातल्या सौंदती मधले काही लोक, म्हणजे जवळपास 15 लोक हे बोलेरो गाडीमधून गोकाक इथं आले होते. त्यांच्या एका नातेवाईकाचा मृत्यू काल दुपारी झाला होता आणि त्यानंतर काल रात्री अंत्यसंस्कार झाले आणि अंत्यसंस्कार करून आज पहाटे ते गावाकडे परतत असताना शिरीनंदी नावाचं जे गाव आहे गोकाकजवळ, त्या गावाजवळ आल्यानंतर हा अपघात झाला. आणि विशेष म्हणजे उसाची वाहतूक सगळीकडे सध्या सुरू आहे, संदीप आपल्याला माहिती आहे. आणि उसाचा एक ट्रॅक्टर जो आहे तो बंद पडला होता हिरेनंदी गावाजवळ. आणि सकाळच्या वेळा, पहाटेच्या वेळा अंधार असल्यामुळं चालकाला, बोलेरोच्या चालकाला ट्रॅक्टर दिसला नाही आणि बोलेरोची जोरदार धडक ही ट्रॅक्टरला बसली आणि त्यामध्ये ज्या गाडीत समोरच्या भागामध्ये महिला बसल्या होत्या त्या 6 महिला जागीच ठार झाल्या आणि एकूण 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. आणि या 10 जणांवर गोकाक मधल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. संदीप, अगदी संदीप, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर या अपघाताचं कारण जे आहे, रस्ता अरुंद होता त्या ठिकाणी की दृश्यमानता कमी होती, काय कारण सांगताय? दृश्यमानता कमी होती संदीप, असंच म्हणावं लागेल. सकाळच्या वेळेला आपल्याला माहित आहे थंडीचे दिवस आहेत, काही ठिकाणी धुकं देखील पडतं आणि सध्या उसाची वाहतूक सुरू आहे. आणि अनेक वेळेला ग्रामीण भागामध्ये आपण जर पाहिलं संदीप तर ट्रॅक्टर्स असतील, ट्रक्स असतील, बंद पडलेलं चित्र पाहायला मिळतं. आणि अशाच पद्धतीनं काल दुपारपासून हा ट्रॅक्टर त्याच ठिकाणी उभा होता आणि ट्रॅक्टर सोबत दुसरा त्याचा चालक मात्र त्या ठिकाणी नव्हता, कुणीही नव्हतं. ट्रॅक्टर, ऊस भरलेला ट्रॅक्टर तसाच लावण्यात आला होता काल दुपारपासून. आणि ज्यावेळा काल अंत्यसंस्कार झाल्या, अंत्यविधी रात्री सगळी आटोपल्यानंतर पहाटे हे सगळे गावी परतत होते, सौंदतीला आज ते दुपारपर्यंत पोहोचणार होते, मात्र त्याआधीच त्यांच्यावर काळानं हा घाला घातलेला आहे. संदीप, धन्यवाद संदीप तुम्ही दिलेली या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर वळणार आहोत पुढच्या बातमीकडे. शहापूर ते मुरबाड दरम्यानचा काळू नदीवरचा जो पूल आहे तो स्फोटकांच्या मदतीनं जमीनदोस्त करण्यात आलेला आहे. स्फोटकांच्या मदतीनं काळी नदीवरचा जो पूल आहे तो पाडण्यात आला असून पूल धोकादायक झाल्यानं तो लवकरात लवकर पाडण्याची स्थानिकांची मागणी होती. तर आता नवीन पुलासाठी लवकरच निविदा काढली जाणार असल्याची माहिती मिळते. ही दृश्य तुम्ही बघू शकता. स्फोटकांच्या मदतीनं पहिल्यांदाच अशा प्रकारे पूल पाडण्यात आलेला आहे. एखाद्या चित्रपटामध्ये आपण अशा प्रकारची दृश्य पाहिली असतील, मात्र हीच दृश्य शहापूरमध्ये पाहायला मिळाली आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही News18 लोकमतवर बघू शकता. गेले 1.5 वर्षापासून त्या शहापूर आणि मुरबाडला जोडणारा जो काळू नदीचा पूल आहे तो कमकुवत आहे, तो धोकादायक आहे. म्हणून त्या पुलावरील जी वाहतूक, जड वाहतूक त्या ठिकाणी बंद करण्यात आली आणि त्यानंतर तो नव्याने पूल व्हावा यासाठी या मतदारसंघाचा आमदार आणि तसेच या मतदारसंघाचे खासदार आम्ही सातत्याने या ठिकाणी नव्याने पूल व्हावा यासाठी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आणि त्याला त्या ठिकाणी मंजुरी मिळाली. आणि याविषयीच अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी प्रदीप भणगे आपल्या सोबत आहेत. प्रदीप, आपण बघतोय की पहिल्यांदाच स्फोटकांच्या आधारे अशा प्रकारे हा पूल पाडण्यात आलेला आहे, काय सांगाल या सगळ्याबद्दल? आणि नवीन पुलाची सुद्धा मागणी आता जोर धरतीये. नवीन पुलाची मागणी जोर धरतीये हे अगदी खरंय. ग्रामस्थ असतील, स्थानिक आमदार असेल, खासदार असेल, यांनी पावसापूर्वी नवीन पूल बांधावा अशी मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे आताच मिळालेल्या माहितीनुसार एमएसआरडीसीने हा पूल पाडलेला आहे असं अधिकारी वर्गाकडून सांगितलं जात आहे. काल दुपारी 2 हा पूल पाडण्यात आला आणि त्याचा जो थरारक व्हिडिओ आहे, जसं एखाद्या पिक्चर मध्ये दाखवतात तसा हा व्हिडिओ आहे. हा एक्सक्लुझिव्ह आपण News18 लोकमतवर बघू शकताय. दुपारी 2 ही झाली घटना आहे. शहापूरवरून मुठभरला जायला जो काळू नदीवरचा हा पूल असून हा जुना झाला होता आणि हा पाडण्याचे आदेश आले होते, त्यामुळे हा पूल आता पाडण्यात आलेला आहे आणि लवकरच या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येईल असंही अधिकारी वर्गाकडून सांगितलं जात आहे. अगदी धन्यवाद प्रदीप तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.
आपण हे दृश्य बघतोय, ही दृश्य आहेत शहापूर ते मुरबाड दरम्यानचा जो काळू नदीवरचा पूल आहे तो स्फोटकांच्या मदतीनं जमीनदोस्त करण्यात आलेला आहे. स्फोटकांच्या मदतीनं काळू नदीवरचा पूल जो आहे तो पाडण्यात आला आणि हा पूल धोकादायक होता आणि त्यामुळे तो पाडण्यात आलेला आहे. पहिल्यांदाच स्फोटकांच्या मदतीनं अशा प्रकारे पूल पाडण्यात आलेला आहे. आतापर्यंत असे सीन आपण सिनेमांमध्ये पाहिलेले आहेत, ॲनिमेशनमध्ये पाहिलेले आहेत, मात्र अशा पद्धतीनं खरोखर महाराष्ट्रामध्ये स्फोटकांच्या सहाय्यानं पूल पाडकाम जे आहे ते पहिल्यांदाच मुरबाडमध्ये शहापूरमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं.